तर विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी आपण मराठी विषयाची तासिका, भाषा विषयाची तासिका, पाचवी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी भाषा विषयाची तासिका पाहत आहोत. पिलूदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले. त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात? प्राण्यांच्या आणि त्यांच्या पिल्लांची नावे म्हणजे काय म्हणतात हे या ठिकाणी आपण पिलूदर्शक शब्द या ठिकाणी आपण पाहणार आहोत. निश्चितच तुम्हाला हे माहीत असणं खूप आवश्यक आहे. यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे यश परगे या चॅनलवरीलचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. यश परगे या चॅनलवर पाचवी स्कॉलरशिपचे बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी व मराठी या चारही विषयाच्या तासिका यश परगे या चॅनलवर लाईव्ह असतात. ज्या कोणांना लाईव्ह तासिकेचा लाभ घ्यायचा असेल तर 75 88 54 63 08 या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करावा. आपल्या दररोज लाईव्ह तासिकेचा लाभ घ्या. चला आपण मराठी विषयाची तासिका पाहत आहोत. पिलूदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिले. माणसांच्या, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, माणसाच्या लहान मुलांना, पिलांना जसे आपण बाळ म्हणतो त्याचप्रमाणे निरनिराळ्या प्राण्यांच्या पिल्लासाठी निरनिराळे शब्द वापरले जातात. मग आपण पाहूया काय काय शब्द वापरले जातात त्यांच्या पिल्लांना म्हणण्यासाठी. तर पहा, कुत्र्याचे पिल्लू, गायचे वासरू, गाढवाचे शिंगरू, घोड्याचे शिंगरू असते, पक्ष्याचे पिल्लू, माणसाचे बाळ किंवा लेकरू, मांजराचे पिल्लू, मेंढीचे कुकरू, म्हशीचे रेडकू आणि वाघांचा बच्चा किंवा बछडा. वाघांच्या पिल्लाला बच्चा किंवा बछडा म्हणतात. शेळीचे करडू, सिंहाचा छावा, हरणाचे पाडस किंवा शावक अशा प्रकारे म्हणतात. गाढवाचे शिंगरू, गायीचे वासरू, मांजराचे पिल्लू, है की नाही? आणखी तुम्हाला कोणत्या कोणत्या प्राण्याचे पिलूदर्शक शब्द माहिती आहेत ते सांगा बरं. चॅटमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. कमेंटमध्ये तुम्ही, तुम्हाला जे जे पिलूदर्शक शब्द पाठ आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये टाकायचे. हत्तीचे पिल्लू, शेळीचे करडू, परत मेंढीचे कोकरू, म्हशीचे रेडकू, है की नाही? चला तर या ठिकाणी आपण पिलूदर्शक शब्द पाहिलेला आहे. यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये कसे विचार, कशा प्रकारचे प्रश्न येतात ते पहा. पहा या ठिकाणी योग्य पर्याय निवडून त्याच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बछडा कोणाचा असतो? वाघाचा. आपण आत्ताच पाहिलेला आहे हत्तीचा, घोड्याचा, सिंहाचा की वाघाचा. सिंहाचा छावा असतो आणि वाघाचा जो असतो बछडा, आणि घोड्याचा असतो शिंगरू, आणि हत्तीचा काय असतो? कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे बरं. हत्तीचं काय असतो सांगा बरं. ज्यांना ज्यांना येते त्यांनी, तर हत्तीचे काय असतं? पिल्लू. हत्तीचे पिल्लू असते. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जे आहे बरोबर येईल याचं उत्तर, वाघाचा बछडा, पर्याय क्रमांक 4. चला, अयोग्य जोडी ओळखून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. अयोग्य जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. माणसाचे लेकरू, हरणाचे करडू, घोड्याचे शिंगरू आणि मेंढीचे कोकरू. हरणाचे करडू असते का? हरणाचे पाडस. करडू कोणाचे? शेळीचे करडू. मग या ठिकाणी हे चुकीचा पर्याय जे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. शेळीचे करडू असते. हरणाचे काय असते? पाडस किंवा शावक असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, सरावा प्रश्न पाहूया आपण. पहा, योग्य पर्याय निवडून त्याच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. शावक कोणाचे सांगा बरं. ज्यांना ज्यांना येतं त्यांनी
शाव कोणाचे, गायचे, हरणाचे, मांजराचे की शेळीचे? शावक हर। आता गायच्या पिल्लाला आपण वासरू म्हणतो, मांजराचे पिल्लू, शेळीचे करडू असते, हरणाचे काय असते मग? शावक, पाडस किंवा शावक जे आहे हरणाच्या पिल्लाला म्हणतो आपण, मग शावक कोणाचे तर हरणाचे। पर्याय क्रमांक दोन, कोकरू कोणाचे? घोड्याचे, घोड्याचे शेंगरू असते। गाढवाचे काय असते? गाढवाचे शेंगरू, शेळीचे करडू। तर कोकरू कोणाचे मग? मेंढीचे। कोकरू जे आहे मेंढीचे असते। पर्याय क्रमांक चार, बच्चा कोणाचा? सिंहाचा, हत्तीचा, वाघाचा की घोड्याचा? बच्चा बच्चा म्हणजेच छावा, बच्चा। वाघाचा छावा कोणाला म्हणतो आपण? सिंहाच्या लेकराला। मग वाघाच्या पिल्लाला काय म्हणतो आपण? बच्चा किंवा बछडा असं म्हणतो। म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल, बच्चा कोणाचा? तर वाघाचा। पिल्लू कोणाचे सांगा बरं? पिल्लू कोणाचे? मांजरीचे, है की नाही? माणसाचे बाळ, म्हशीचे रेडकू, हरणाचे काय काय काय? हरणाचे पाडस किंवा शावक असते। तर मग मांजरीचे पिल्लू, मांजरीचे पिल्लू कोणाचे? मांजरीचे। पर्याय क्रमांक एक, करडू कोणाचे? अरे अरे, आत्ताच आपण सांगितले माग करडूचं उदाहरण। घोडीचे, वाघाचे, शेळीचे की मेंढीचे? मेंढीचे। तर शिंगरू, मेंढीचे कोकरू असते। शेळीचे या ठिकाणी करडू जे आहे ते शेळीचे असते। वाघाचा काय असतो? बच्चा किंवा बछडा असतो। करडू जे आहे शेळीचे, शेळीचे करडू। पुढचा प्रश्न पाहू, योग्य पर्याय निवडून त्याच्या उत्तराच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। तर पहा या ठिकाणी, पुढीलपैकी पिल्लू कोणाचे नसते। या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि पिल्लू कोणाचे नसते। कुत्र्याचे काय असते मग? पहा, सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात? बच्चा, बछडा, छावा की शावक? शावक हरणाच्या पिल्लाला। बच्चा आणि बछडा जे आहे वाघांच्या पिल्लाला म्हणतात, तर छावा जो आहे सिंहाच्या पिल्लाला म्हणतात। पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर येईल। पुढचं पहा, गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात? कोकरू, मेंढरू आणि लेकरू। लेकरू माणसाच्या पिल्लाला, कोकरू जे आहे मेंढीच्या पिल्लाला म्हणतात। मेंढरू हे पिल्लू दर्शक शब्द नाही, तर शिंगरू गाढवाच्या पिल्लास शिंगरू म्हणतात। पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर येईल। पुढचा प्रश्न पहा, पाडस कोणाच्या पिल्लाला म्हणतात? पहा मग, पाडस कोणाच्या पिल्लाला म्हणतात? सिंहिणीच्या, हरणाच्या, वाघिणीच्या का हत्तीच्या? पाडस कोणाचे असते सांगा बरं? ज्या विद्यार्थ्यांना हे शब्द पिल्लू दर्शक पाठ आहे त्यांना निश्चित त्या प्रश्नाची उत्तरं पटापट येतात बरं का? पाडस कोणाचे? चला चला, बरोबर आहे, बरोबर आहे। चला, सिंहाच्या पिल्लाला छावा, हरणाच्या पिल्लाला, हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात। पाडस किंवा शावक। तुम्हाला हे प्रश्न सोडवत असताना याची उत्तरं सुद्धा पहा, सर्व आपल्याला रिव्हिजन होत आहे। तर तासिका शेवटपर्यंत करत चला। वाघाच्या वाघिणीच्या आणि वाघाच्या ज्या पिल्लाला बच्चा, बछडा असं म्हणतात। हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात? हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात माहिती आहे का? तर हत्तीच्या पिल्लाला पिल्लूच म्हणतात। हत्तीच्या पिल्लाला जे आहे पिल्लू म्हणतात। पुढचं पहा,
माणसाच्या पिलास काय म्हणतात? माणसाच्या पिलास काय म्हणतात? लेकरू किंवा बाळ. पाडस, शावक, कोकरू हे नाही आहेत तिन्ही पण. कोकरू मेंढीचे, शावक हरणाचे, पाडस कुणाचे? हरणाचेच आहेत पाडस आणि शावक. कोकरू जे आहे ते मेंढीचे असतं. मग लेकरू माणसाचे, माणसाच्या पिल्लाला लेकरू म्हणतात. पर्याय क्रमांक 4 सोपं आहेत बघा. पाड केल्यानंतर तुम्हाला खूपच सोपं जाणार आहे हा घटक. चला पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी पिलूदर्शक शब्दाची चुकीची जोडी असलेला पर्याय या ठिकाणी ओळखायचा आहे. चुकीची जोडी म्हशीचे रेडकू, वाघाचा बछडा बरोबर आहे, सिंहाचा बच्चा, सिंहाचा बच्चा आहे का, शेळीचे करडू हे पण बरोबर आहे. तर सिंहाचा बच्चा नाही तर सिंहाचा छावा असतो. ही चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3. पुढचं पहा. घोड्याचे पिल्लू, घोड्याचे पिल्लू आहे का, गाढवाचे शिंगरू, हरणाचे शावक आणि म्हशीचे रेडकू. घोड्याचे पिल्लू नाही येत या ठिकाणी. तर पर्याय क्रमांक 1 घोड्याचे पिल्लू येत नाही. पहा घोड्याचे पिल्लू नाही तर घोड्याचे शिंगरू असते या ठिकाणी. पिल्लू दिलेला आहे, चुकीची जोडी ही आहे म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. पक्ष्याचे पिल्लू असते, कुत्र्याचे पाडस, कुत्र्याचे पाडस आहे का, नाही, चूक आहे बघा. गायचे वासरू आणि मांजराचे पिल्लू हे बरोबर आहेत. हे तिन्ही जोड्या कुत्र्याचे पिल्लू असते या ठिकाणी. पाडस कोणाचे मग? हरणाचे पाडस असते या ठिकाणी. मग या ठिकाणी चुकीची जोडी आहे ही, हरणाचे पाडस असते तर कुत्र्याचे पाडस दिले. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. माकडाचे पिल्लू, गायीचे वासरू, माणसाचे बाळ आणि कोंबडीचे बच्चा. कोंबडीचे बच्चा कसं असते? असते का? चुकीचा आहे हा पर्याय. कोंबडीचे बच्चा नाही, कोंबडीचे पिल्लू असते. पुढचा प्रश्न पहा. मोराचे पिल्लू, सिंहाचा छावा, म्हशीचे रेडकू, तर मेंढीचे करडू म्हणले या ठिकाणी. मेंढीचे कोकरू आहे, गा शेळीचे करडू असते या ठिकाणी. तर म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे हा चुकीचा आहे. पहा गायचे वासरू, हरणाचे शावक ही बरोबर आहे, शावक आणि पाडस. वाघाचा बछडा, मेंढीचे करडू, मेंढीचे करडू नाही या ठिकाणी. वरील प्रश्नात पहा, मेंढीचे करडू दिले आणि त्या ठिकाणी मेंढी, मेंढीचे करडू, मेंढीचे करडू असते का? नाही. तर मेंढीचे जे असते कोकरू असते. पर्याय क्रमांक 4 हे येईल याचं पण उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, पिलोदर्शक हा घटक या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. पुढील घटकामध्ये आपण घरदर्शक शब्द व त्या घरदर्शक शब्द म्हणजे प्राणी व त्यांची घरे, त्यांच्या प्राण्यांच्या घराला काय म्हणतात हे या ठिकाणी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात व त्यावरील प्रश्नसुद्धा, सराव प्रश्न त्या घेऊयात. यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे यश परगे या चॅनलवरीलचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला लाभ घेता येतो. चला थांबूयात का मग या ठिकाणी? हो थांबूयात. चला बाय, धन्यवाद.